नमस्कार, मी ऋतुजा। दुपारच्या एडियन बातमीपत्रात आपले स्वागत। दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शेतकऱ्याला 25,000 लुबाडणाऱ्या महाराष्ट्र बँकेचा व्यवस्थापक निलंबित। मराठवाड्यात येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता। कन्नड तालुक्यात गौण खनिज विरोधी पथकाचे छापे, 2 ट्रॅक्टर आणि वाळू साठे जप्त। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मराठवाड्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज परभणी कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केलाय। नोव्हेंबर संपत आला तरीही पाऊस काही पिछा सोडेना। आज पुणे मुंबई जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे। प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार आज उद्या आणि गुरुवारी या 3 दिवसात मराठवाडा विभागातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामध्ये आज मराठवाडा विभागातील औरंगाबाद, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात, तर उद्या औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात आणि गुरुवारी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। वादळी वारा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता कापूस पिकाची वेचणी लवकरात लवकर करून घ्यावी। तूर, ज्वारी, हरभरा, करडई, भाजीपाला या पिकांमध्ये पाणी देणे तसेच फवारणीचे काम पुढे ढकलावी। तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला आणि फळांची काढणी करून घ्यावी, जेणेकरून वादळी वाऱ्यांपासून होणारे नुकसान टाळता येईल। तसेच पाऊस सुरू असताना जनावरे बाहेर चरावयास सोडण्याचे टाळावे। जनावरे उघड्यावर न बांधता गोठ्यात बांधावीत। पावसासोबत विजांचा कडकडाट होत असताना शेतकरी बांधवांनी झाडाचा आसरा घेऊ नये आणि विनाकारण प्रवास करणे टाळावे असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाकडून करण्यात आले आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून सिडको आगार क्रमांक 1 मध्ये संपकरी कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली। 4 आठवड्यांपासून संप सुरू असून बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाल्याचा दावा करण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, तथापि हा संप शासनाने केलेल्या अहवालानुसार काही ठिकाणी मागे घेण्यात आलाय। काही प्रमाणात एसटी ही सुरू झाल्या आहेत। पगारवाढ, निलंबन, बडतर्फ, वेतन कपातीचे धोरण राज्य शासनाने घेतल्याने 4 आठवड्यापासून सुरू असलेला संप भरकटला असल्याचे दिसत आहे। एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे। संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आज सिडको आगार क्रमांक 1 मध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। पीक कर्ज कोरे करून देतो असे सांगून शेतकऱ्याला 25,000 लुबाडणाऱ्या महाराष्ट्र बँक खुलताबाद शाखेचे व्यवस्थापक गौतम कुमार यांना निलंबित करण्यात आले। ही कारवाई बँकेच्या जिल्हा प्रबंधकांनी केली आहे। पीक कर्ज नील करण्यासाठी घेतलेले 25,000 कर्जमाफी सांगून बँक ऑफ महाराष्ट्र खुलताबाद शाखेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्यास 25,000 लुबाडले होते। या प्रकरणी बँकेच्या जिल्हा प्रबंधकांनी संबंधित व्यवस्थापक गौतम कुमारवर निलंबनाची कारवाई केली आहे। खुलताबादचे शेतकरी शिवाजी किसन फुलारे यांचे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत पीक कर्ज माफीच्या यादीत नाव होते। शेतकरी फुलारे यांनी खुलताबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापक गौतम कुमार यांच्याशी कर्जमाफी संदर्भात चौकशी केली। शाखा व्यवस्थापकाने शेतकऱ्यास सांगितले की तुमची कर्जमाफी 25,000 कमी आलेली आहे। शिवाजी फुलारे यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती। त्याचबरोबर आमदार प्रशांत बंब यांनीही संबंधित शेतकऱ्यांचा प्रश्न बँकेच्या वरिष्ठांकडे पत्राद्वारे कळविला। त्यानंतर बँकेच्या वरिष्ठांनी सखोल चौकशी करून बँक व्यवस्थापक गौतम कुमार यांना 24 नोव्हेंबर रोजी निलंबित केले। मनोहर वाकळे यांची बँक मित्र म्हणून असलेली नियुक्ती अग्रणी जिल्हा प्रबंधक दिगंबर महाडिक यांनी लेखी आदेशाने रद्द केली आहे। लोकशाहीत प्रसार माध्यमे सर्वात प्रभावी असून पत्रकारांनी निर्भीडपणे संघटित व्हावे। पत्रकारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोग्य मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी केली आहे। काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना माध्यमासमोर येऊन आपली व्यथा मांडावी लागली होती। त्यामुळे भारतीय लोकशाहीत राज्यकर्ते, प्रशासन, न्याय आणि प्रसार माध्यमे या 4 व्यवस्था प्रमुख असल्या तरी सर्वाधिक प्रभाव पत्रकारांचा आहे। प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याची सत्ताधाऱ्यांनाही धास्ती असते असे मत ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले।
पत्रकारांनी न घाबरता संघटित झाले तरच भवितव्य अंधारात जाणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे। तर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच पत्रकारांना देखील फ्रंट वर्करचा दर्जा घेऊन त्यांना आरोग्य कवच दिले जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी फसवी केली। पत्रकारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी भूमिका पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी जाहीररित्या लातूर येथील पत्रकार संघाच्या पहिल्या विभागीय मेळाव्यात केली। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे पहिले मराठवाडा विभागीय अधिवेशन रविवारी 28 नोव्हेंबर रोजी लातूर येथील दयानंद सभागृह वारशी रोड येथे 2 सत्रात संपन्न झाले। दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांची उपस्थिती लाभली होती। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चेलीपुरा औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तरुण पिढीने या युगात विचित्र प्रकारे आणि जीवावर बेतणाऱ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे सत्र सुरू केले। अशा बेताल आणि संस्कृतीहीन कार्यक्रम करणे योग्य नाही, त्यासाठी पालकांनी सावधान राहणे आवश्यक झाले। हल्ली तरुणाईकडून वाढदिवस साजरा करण्याचे फॅड वाढत आहे। मद्यधुंद होऊन आरडाओरड गोंधळ करणे, तसेच धूम स्टाईलने दुचाकी चालवणे, चारचाकी भरधाव चालवून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याचे फॅड सुरू असून पालकांनी वेळी सावध राहून अशा प्रकारे जीवावर बेतणाऱ्या वाढदिवसाला पाल्यांना पाठवू नये असे आवाहन आम्ही एडियनच्या माध्यमातून करीत आहोत। आम्ही जो व्हिडिओ दाखवित आहोत त्यातून तरुणाई आणि पालकांनी आदर्श घ्यावा। आम्ही जो व्हिडिओ दाखवित आहोत त्यात ज्या तरुणाचा वाढदिवस आहे त्या तरुणाला केकमध्ये भरविण्यात आले आहे, त्यानंतर त्याला लाथा बुक्क्या आणि काठ्यांनी बडविण्यात आले, त्यानंतर फटके देऊन दुचाकीवर तसेच हातात फटाके फोडून यात हा तरुण बेशुद्ध पडला, त्यानंतरही त्याला इतर तरुण मारहाण करत असल्याचे दिसत आहे। कन्नड तालुक्यातील मोजे चिंचोली लिंबाजी या शिवारात वाळूचे अवैध वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर आणि वाळूचे अवैध साठे जप्त करण्यात आले। उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी ही कारवाई केली आहे। तहसील कार्यालय कन्नडच्या अवैध गौण खनिज कारवाई पथकाने मौजे चिंचोली लिंबाजी शिवारात वाळूचे अवैध वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त केले असून पुढील दंडात्मक कारवाई तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे। दंडात्मक कारवाईमध्ये अंदाजे 2,70,000 दंड वसूल होणार आहे। सदरची कारवाई ही उपविभागीय अधिकारी कन्नड जनार्दन विदाते, तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निवासी नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, किशोर पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर, तलाठी चिंचोली लिंबाजी देशमुख, चिंचोलीचे कोतवाल काथार पोलीस नायक विलास सोनवणे यांच्या पथकाद्वारे काल सकाळी 9:15 सुमारास करण्यात आली। याचबरोबर सदर पथकाद्वारे चिंचोली लिंबाजी गावात आणि परिसरात एकूण अंदाजे 150 ब्रासचे 5 अवैध वाळू साठे जप्त करण्यात आले। तालुक्यांमध्ये अवैध वाळू, मुरुम, ई गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक करताना निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच सर्व बांधकाम करणाऱ्या जनतेस आवाहन करण्यात येते की बांधकाम करताना आपण रीतसर रॉयल्टीची पावती घेऊनच वाळू मुरुम खरेदी करावा, जेणेकरून भविष्यात अडचण येणार नाही आणि मालकावर बांधकाम करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होणार नाही, अशी माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली आहे। कन्नड येथील आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळा सरस्वती कॉलनी या शाळेच्या 3 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे।
संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले. 2020 ते 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा कन्नडच्या आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून रुद्राक्ष किशन वाहक 246 गुण, विधी सुशील बोरशे 206 गुण, तेजश्री राजेंद्र तारडे 176 गुण या यशाबद्दल सर्व पात्र विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष योगेश कोल्हे, संतोष कोल्हे, संचालिका स्वाती कोल्हे, मुख्याध्यापिका संगीता कोल्हे आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांच्याकडून पालक आणि विद्यार्थी यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. रमाई आवास योजना या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेत राज्यातील ग्रामीण भागात 1,13,571 तर शहरी भागात 22,676 घरकुलांना मंजुरी दिली असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1,13,571 आणि शहरी भागात 22,676 घरकुलांच्या उद्दिष्टात सन 21 ते 22 आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती सामाजिक आणि न्याय विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. याचबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन.